मी मुद्दामून कालचा टीशर्ट घालून आलो, म्हणजे लोकांना असं वाटेल की आपण कालच आजचा व्हिडिओ करतोय, कारण इतका ऑब्विस रिझल्ट होता आपल्याला माहिती होतं. डायलॉग तोच मारायचं होतं की मुंबईच्या धोबी घाट मध्ये धोबी जसे पेलतात कपडे धुण्यासाठी, त्याच्या चारपट पॉवरनी पेलून काढला मुंबईने. त्यातूनही त्यांचा रोहित शर्मा झिरो, कायरन पोलार्ड झिरो, ट्रेंट बोल्ट दोनच ओव्हर टाकून निगलनी इंज्युअर होऊन पॅवेलियन मध्ये गेला, त्यांचा स्पिनर फुट फुट फुटला राहुल चहर, एवढं करून सुद्धा 53 रननी जिंकलेत ते मॅच. म्हणजे आता काय अजून काय करायचं समोरच्या टीम, लाईक 5वी 6वीच्या मुलांची टुर्नामेंट चालू आणि त्याच्यात एक टीम 10वीची पाठवली पीटी सरांनी की जा तुम्ही पण. सगळे असे उंच उंच प्लेयर्स असतात आणि हे असे छोटे छोटे त्यांना इकडे असं पण नसलं तरी प्रत्येक प्लेयर एवढा फॉर्म ऑफ हिज लाईफ मध्ये आहे ना की एकदम म्हणजे इम्बॅलन्सच वाटतं. इट्स ऑल अबाउट जस्ट वॉचिंग की मुंबई इंडियन्स ट्रॉफी कसे लिफ्ट करतील. म्हणजे तरी थँक्स म्हणतो की माझी चेन्नई टीम नाही आली इकडे, नाहीतर चेन्नई टीमला ह्या लोकांनी असं धुतलं असतं तो पिवळा कलर पण पांढरा झाला असता टाइड सर. इथं म्हणतो मुंबईने असं पण ट्राय केलं पाहिजे की 10 ओव्हर खेळून डिक्लेअर करायला पाहिजे आणि पुढच्या टीमला सांगाय तुम्ही तेवढे तरी करून दाखव. किती बेकार हरवलं रे आणि काय एक टीम 0-3. आणि प्रॉब्लेम काय आहे की एंटरटेनमेंट व्हॅल्यू किती कमी होते यार. म्हणजे तुम्ही पहिल्या 3 पहिल्या 2 ओव्हर मध्ये 20 ओव्हरचीच मॅच आहे तेवढीच बघायची मुंबई. आणि असंही नाही की एक्सप्लोसिव्ह स्टार्ट मिळाली त्यांना की रोहित शर्मानीच पेलले वगैरे, असं काही नाही. विकेट त्याची पण गेली तरी नेक्स्ट खेळले, पोलार्ड आउट झाला तरी त्याच्या पुढचे खेळले, हार्दिक पांड्यानी 13 बॉल 37 केले, ह्यांनी 50 त्यांनी 50, प्रत्येक माणूस खेळतो. मग समोरची टीम काय करणार आहे. त्यांची सुरुवातीची बॉलिंग बघ ना यार, काय बॉलिंग टाकतात रे ते. स्विंग स्विंग म्हणू नको, पेस म्हणू नको, बुमराने पहिलाच बॉल शिखरला यॉर्कर फेकून बोल्ड केलं रे. काय करणार तो दुधवाला तिथे, त्याला बॉल दिसायच्या आधी तो बॉल स्टंप घेऊन गेलेला कीपर कडे. राहणे पण म्हणजे राहणे अशा वेळी हसू येत रे प्लेयर्स. म्हणजे लाईक फक्त 150 टार्गेट असलं तरच तो उपयोगाचा प्लेअर असतो. पण नशीब इतकं पालतोय ना की तो अंपायर इम्पॅक्ट आउट म्हणजे इम्पॅक्ट अंपायर्स कॉल हे अंपायर्स कॉल तरी सुद्धा त्याला रिव्ह्यू घेऊन देत नाही. त्यांच्याकडे सगळे रती महारथी घेऊन आलेल्या, रबाडा, नॉटगे, अजून कोण, डॅनियल सॅम्स, कुठून अश्विन, ऑक्सर, स्टॉयनर्स, एवढे सगळे बॉलर म्हणजे नावाला म्हणजे नंबर. नाही, ह्या सगळ्यामध्ये स्टँड आउट परफॉर्मन्स इज स्टॉयनर्स आणि अश्विन, म्हणजे ते वेगळ्या लीग मध्ये खेळत होते आणि बाकी सगळे झोपडपट्टी लीग एकदम. मॅच कडे प्रॉब्ली येऊया. आय थिंक रोहित शर्मा पहिले आउट मॅच मध्ये, ते पण जाऊनच दे. मी तर म्हणतो आपण फक्त एवढं डिस्कस करू की आपल्याला काय वाटतं, इन व्हॉट केस कॅन समबडी अदर दॅन मुंबई विन दिस टुर्नामेंट, एवढंच डिस्कस करूया आणि घरी जाऊया. मी इन केस वेन बुमरा, बोल्ट अँड हार्दिक पांड्या आर रेस्टिंग लाईक दे डीड अगेन्स्ट एसआरएच. ठीक आहे, उद्याच्या मॅच बद्दल आय थिंक आता सल्यूट बिल्यूट देऊन काय फायदा नाही. पूर्ण टीम इथे आकाश अंबानी नीता अंबानीला सल्यूट देतो, कारण तुम्हीच अशी टीम बनवली, यू आर द बेस्ट. आणि काय अवॉर्ड बिवॉर्ड द्यायचं तर परत आपलं गर्वाचं घर खाली अवॉर्ड मी देतो श्रेयस अय्यरला. सो उद्याची मॅच आहे आरसीबी वर्सेस सनरायझर्स हैदराबाद आणि 27-27 असं स्कोर झालेला आहे. आणि आज तुझा पीक आहे, सो पीक नी स्टार्ट करून थोडस मे बी मॅच करू. एसआरएच पीक, एसआरएच. आय थिंक एसआरएच चा मोमेंटम शुड बी गुड इनफ फॉर देम टू टेक देम टू द काय ते सेकंड क्वालिफायर, कारण आरसीबीचा कोहली इज लुकिंग लॉस्ट कॉज दिस आयपीएल आणि मे बी बिग मॅच. पण मी असं कधी कोहलीला बिग मॅच मध्ये म्हणजे इन नॉकआउट टुर्नामेंट खेळताना बघितलेलं नाहीये. एरवी खेळलाय तो, पण नॉकआउट टुर्नामेंट मध्ये मी तरी बघितलेलं नव्हतं. आयपीएल मध्ये सुद्धा मी त्याला बिग मॅच मध्ये खेळताना नाही आठवत नाहीये माझ्या, असेल तर आय डोंट नो. पण स्क्रिप्ट रायटर राईट अ बेटर स्क्रिप्ट. आणि डी विलर्स आणि क्रिस मॉरिस हे दोघे साऊथ आफ्रिकेचे आहेत, त्यामुळे ते बिग मॅच मध्ये कधीच खेळणार नाही, तर त्यांचा इतिहासच गवाय. एसआरएच कडे मोमेंटम आहे आणि जर त्यांचं म्हणजे असं आहे की जरी त्यांचा ओपनर मध्ये एक जरी फेल झाला तरी सुद्धा दे कॅन मेक अ कमबॅक, इतकी त्यांची चांगली स्थिती आहे. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. व्हॉट डू यू थिंक की मुंबईला स्टॉप करायला काय करते काय नाही.
टूर्नामेंट बंद करता येईल त्यांना ट्रॉफी द्या. बाकी काय नाही. ऑन दॅट नोट